हे बघ मी तुझ्यासाठी जीन्स अँड टॉप आणलाय. तू आणलंस बी वे? आता उद्या मला घालून दाखवायचं. भाऊजी तुम्हाला तर माझी चॉईस बी माहित नाही आणि मने जीन्स टॉप घालशील का? मी अजिबात घालणार नाही. माझ्यासाठी बी घालणार नाहीस? नाही. अग पण शीतले ऐक की दर 2 वर्षानंतर पुढची 2-3 वर्ष एकत्र राहता येईलच की. हे तर बसलंय वय मात्र तिकडे पडली की चालू करताना कुठे बी ना हलाय बी ना तिला. तुमच्या दोघांचं गुलू गुलू बोलून झालं असलं तर म्हातारीला दवाखान्यात घेऊन जायला याल का? शीतलनं केली खरेदी, ती बी एकदम स्टाईल मधी. बघ की शीतल अशी कुणी पुरगी आहे का जी जीनची पॅन्ट बिना भायाचं शर्ट पोरावणी घालून फिरल? किती वेळा सांगते मी मला बोलायचंय बोलायचंय म्हणून कुणाचंच लक्ष नाही. काय बोलायचंय तुला? अजिंक्यांच्या आधी माझं लग्न व्हायला पाहिजे. मुलगा तुम्ही बघताय कमी बघू. काय ग शीतल, शीतलेचा फोन. बोल की शीतले. यस मुडे. काय ग, काय झालं? लग्नाची तारीख ठरली. काय, किती? 20 मे. 20 मे? अग 20 मे ला लग्न म्हणजे किती कमी दिवस राहिलेत आपल्याकडं. मला तर लई म्हणजे लई म्हणजे लई आनंद झालाय. शीतले लई भारी न्यूज दिलीस बघ. अभी तो मेरे को काम पे लग्नाची पडे का? कसल्या कसल्या म्हणजे? मेहंदी कोण काढणार आहे? कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढणार आहे मी. और वो भी भारी वाली. भारी तर काढायचीच आहे पण त्यात आजचं नाव कसं लपवायचं याचा आधी विचार कर. आजचं नाव असं लपवते ना की शोधलं तरी पण सापडणार नाही. यास्मिन मला लई भारी वाटतंय. शीतले आयुष्यात आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याबरोबर लग्न करायचं भाग्य लई कमी जणांच्या नशिबात असतं. तुझं आजबर लग्न होणार म्हटलं तुला भारी वाटणारच की. मग घरी सगळी गडबड सुरू असेल ना? उठ की बाल बाबा दमलो. अरे एवढं दमून कसं चाललं? अरे शीतलीच आजीच लगीन आहे ना, मग आपल्याला नाचलं पाहिजे. थांब जरा, मी आजीच्या लग्नात असं नाचणार आहे? वरातीतलं घोड पण म्हणलं पाहिजे. कोण नाचतोय? यो गाडाव. काय गाडाव आहे वय? मी होय. यू कोण? मायकल जॅक्सन. चांदोडीतला मायकल जॅक्सन. नाच बाबा तूच नाच. नाचणारच आहे की. मी काय भेटतो काय कुणाच्या बाप्पाला? ऐका कोण? मायकल सगळे कोण इकडे नाही रावल्या. नाचण्याबरोबर आपल्या लग्नात काम बी करायच्यात? हा मग सगळी काम मीच करणार आहे की. पत्रिका वाटण्यापासून ती पंक्ती वाढूस तोवर सगळं मी करणार आहे. पत्रिका वाटत तेवढं तू करू नकोस बघ. का र? तू पत्रिका वाटस तोवर यांचं लग्न व्हायचं इकडं. Thank you.
शीतली फोन भी उचलला ना. ते बघ शीतल, शीतलीला यायला एवढा वेळ का लागतोय? शीतल, अगं त्याचे आभार तरी मान. थँक्यू. अहो, तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य. आता तुम्ही फौजेची बायको होणार, अहो तुमची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य. आम्ही काय इथेच असणार आहे, आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही. कारण की मला हे आवडायचे म्हणून. प्रचंड गरम आहे, उन्हाळा आहे, उसाच्या रसाचे फायदे बघितले काय काय असतात. वहिनी वाजवत रा. गुड फॉर द थिंग चा रिव्हेंज घेतलाय. काय केलंस आता परत? कधी अथर्वचा समर कॅम्पचा लास्ट डे होता ना आज. राईट, राधिकाला मी तिकडे जाऊच दिलं नाहीये. तर बाबा, मी काय करू तुझ्यासाठी? म्हणजे तू माझ्याशी बोलशील? तुझ्या बाजून जो ऑफिसला जायचं नाही, आई तर ऑफिसला चालत नसेल तरच मी तिच्याशी बोलेल. चल, आईने ऐकला ना, आई पण बॅग आणण्यासाठी आहे. काय करायचं? आपण इतक्यात मुलाचा विचार नको करायला. जबाबदारीसाठी तयार होऊया आणि मग पुढचं पुढे बघू. आता कधी ना कधी घ्यायची आहे जबाबदारी, तर आताच घेऊन टाकू. म्हणजे मला जरा अवघड जाईल पोरांना सांभाळणं, पण जेवढं जमल तेवढं करीन मी. तुम्ही काय काळजी करू नका. मनापासून हो असेल तर अर्थ आहे. अहो, आता मनापासूनचा काय संबंध? अहो, मी तुमच्यासाठी नाही म्हणतो. तुम्ही माझ्यामुळे निर्णय बदलायला नको. तुम्ही माझ्यासाठी तुमचा निर्णय बदलताय. नाही. होय. नाही. होय. नाही. होय. एक मिनिट.